मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना मानवी जीवनामध्ये दोन प्रकारचं आपल्याला जीवन जगता येते. एक आहे परमार्थिक जीवन आणि काशीनं भाऊ दुसरा आहे व्यावहारिक जीवन ज्याला संसारिक जीवन असं म्हणतो. एक परमार्थिक जीवनामध्ये आपल्याला जगता येते आणि दुसरं संसारिक प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला जगता येते. पण या दोन्ही जीवनाचा जर विचार केला तर या दोन्ही जीवनाला सुरुवात आहे आणि दोन्ही जीवनाला शेवट आहे. परमार्थिक जीवन आणि संसारिक जीवन. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, परमार्थाची सुरुवात आणि प्रपंचाची सुरुवात, परमार्थाचा शेवट आणि प्रपंचाचा शेवट, ह्या ज्या दोन ज्या भूमिका तुमच्या समोर मी मांडलेल्या आहेत, आता मला एक उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. परमार्थाची सुरुवात ही गोड आहे का कडू आहे? बोला बोला बोला, तुम्ही जागे आहेत ना सगळे. नाही, परमार्थाची सुरुवात ही गोड आहे का कडू आहे? बाबा म्हणले गोड आहे का? नाही, आणि बरं जाऊ द्या बाबा, संसाराची सुरुवात गोड आहे का कडू आहे? आता कडू आहे म्हणतात. ऐका, परमार्थाची सुरुवात, मला वाटतंय तुम्ही जे उत्तर दिले ते योग्य आहे. कोणतं आहे? कडू आहे. कडू किती कडू आहे? भक्ती ते कठीण पोळी. याच्यापेक्षा किती कठीण आहे सांगू? शरीर शोषण प्राण निरोधन मन जयात योग भूत पीडन कुंडलिनी कलिमल जल भंग ऊर्ध्व वायुचा चेतू तोडुनी करी ओ वन भंग शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हटयोग गूद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडोनी करी भोवन भंग ब्रह्मारंद्री मिसळे परी मुमुक्षु दंग ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. मला वाटतं योग्यांच्या प्रक्रिया सांगण्यापेक्षा आणि इतकंही चुकाट्यात हात घालण्यापेक्षा तुमच्या लक्षात येण्याकरता एक थोडस तुमच्या समजदारीसारखं तुम्हाला समजा तुमच्या लक्षामध्ये येईल असं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. परमार्थाची सुरुवात किती खडतड आहे का? आता लहानपणी लहान लहान असताना लेकर मंदिरात जातात बघा भजनाला बाबा. परंतु भजनाला जात असताना ते मंदिरात भजनाला गेलं का तिथले जे जुने भजनीत ना जुने, तुमच्या लक्षात येते ना मी काय बोलतोय, हे गावातले जे जुने भजने असतात का, या जुन्या भजन्यात जर लहान लेकरू जर भजनाला गेलं तर गुरुसाळे बाबा ते लेकरू गेल्या गेल्या काय असं गपचूप बसत नसतं. लेकरू म्हणजे चंचलच, ते टाळच उचलीन, पकवजच उचलीन, गट्टेच उचलीन, कणिकच उचलीन, त्याचे ते कणकीचं ते काहीतरी आयटमच तयार करीन, म्हणजे लेकरू काही गप बसत नाही. ते टाळ उचलला त्या लेकरानं, ते टाळ जर वाजला तर ते गावातला जुना भाजण्या कसं करत, मला वाटतं ते हिडीच हिडीच करते गावात. त्या लेकरानं आपला टाळ तो ठेवून द्यावा. तो टाळ ठेवून दिला की ते गप बसत नाही, परत पकवाजाकडे जाते 10-5 मिनिटं. पकवाजाकडे गेलं की ते पकवाजावर थाप टाकते, पकवाजावर थाप टाकली या जुन्या भजण्याची सटकलीच म्हणायचं आहे की नाही. लगेच ते उठ उठ, तुझ्या बाप जन्मी कधी तुला परमार्थ करायचा माहिती का? बघा तुमच्या लक्षात येते ना, मला वाटतंय त्या लेकरानं जर त्या काळामध्ये जर दम धरला, तुमच्या लक्षात येते ना मला काय बोलायचं आहे, तर सुरुवातीच्या काळामध्ये जर त्या लेकरानं दम धरला, किती जरी गावातला भजण्या खवळला तरी सुद्धा त्यानं जर त्याची जर कास नाही सोडली
तर मग म्हणायचं शेवटचा दिवस गोड व्हावा। हा तुम्हाला जर शेवटचा दिवस जर तुमच्या जीवनामध्ये जर भला करून घ्यायचा असेल, गोड करून घ्यायचा असेल, तर त्याच्याकरता दम धरणं फार कठीण आहे। आणि जिथं दम धरायचा आहे तिथं मात्र फार कठीणता आहे, फारच कठीणता। किती कठीण? ते शरीर शोषण प्राण निरोधन म्हणूजय हटयोग। पण त्या लेकरानं जर सुरुवातीच्या काळामध्ये जर दम धरला तर बरं आहे, नाही तर सुरुवातीला जर ते लेकरू म्हणलं हे भजन आहे बघ तुझं टाळ, हे तुझी माळ, हे तुझा गंध, आणि उद्यापासून सगळंच बंद, भजनं नको आणि कीर्तनं नको, मला वाटतंय मग तो त्या साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही। म्हणजे परमार्थाची सुरुवात जर पाहायला गेली तर फार कठीण आहे, फार कठीण आहे, हा फार कठीण आहे। याच्यामध्ये कुणीतरी एखादा त्या साध्यापर्यंत पोहोचू शकतो, पण याच्या शेवटाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर परमार्थाचा शेवट गोड आहे। पण त्याच्या अगोदर त्या परमार्थामध्ये, जसं मी तुम्हाला त्या मुलाचं उदाहरण दिलं की नाही, त्या लेकरानं जर ते टाळकरी ते भजण्या जरी खवळला आणि त्यानं जर तिथं जर दम काढला तर मला वाटतंय अवघी आनंदाची सृष्टी झाली। तिथं दम धरल्यावर तुकोबा उदाहरण देतात, पिकली असे कडूपण गेले, पिकली असे कडूपण गेले, तैसे अमाग गेले पांडुरंगे, तैसे अमाग गेले पांडुरंगे, तैसे अमाग गेले पांडुरंगे, तैसे अमाग गेले गेले आणि तैसे आम्हा केले पांडुरंगे। सेंदाडाची सुरुवातीची जर अवस्था पाहिली तर एवढी खडतड आहे, एवढी कठीण आहे, याच्यापेक्षा त्याच्या चवीचा जर विचार केला तर किती गोड लागतंय सुरुवातीला, तुम्ही जागेत ना सगळे। नाही सेंदाड सुरुवातीला कडू आहे का गोड आहे? कडू, किती कडू? मला वाटतंय त्याला कडू हा शब्द सुद्धा कमी पडेल इतकं कडू, याच्यापेक्षा माणसं म्हणतात ते कडू झार आहे। कसं आहे? कसं आहे? झार शब्द वापरतात पुढं, कडू म्हणजे एवढं कडू, लिंबाचा पाला तरी बरा पण याच्यापेक्षा ते शेंदाड कडू आहे। पण त्या शेंदाडानं जर एकदा का पक्वदशेला जर ते प्राप्त झालं तर त्याच्यातला जो गोडवा आहे, त्याच्यातला जो आनंद आहे, त्याच्यातलं जे समाधान आहे, मला वाटतं ते समाधान मग त्या तिथं त्याला कुणी रोकू शकत नाही, त्याचं जे समाधान आहे। पण तुकोबाराय म्हणतात आज सुरुवातीला जरी तुम्हाला गोड वाटत कडू वाटत असेल पण याची शेवट मात्र फार सुंदर आहे। पण हे शेवट गाठणं, हा शेवट मिळवणं, हा शेवट प्राप्त करणं जेवढी कठीण गोष्ट आहे तेवढी कठीण गोष्ट दुसरी कोणतीच नाही। प्रत्येकाचा प्रवास त्या दिशेनेच निघालेला आहे, सगळ्यांचा प्रवास। विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवाशी झाला म्हणून शेवट गोड होत नाही। विठाला 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 विठाला, म्हणजे सगळ्यांचा प्रवास त्या दिशेनं बाबा निघलेला आहे पण सगळ्यांनाच ते प्राप्त होत आहे का? आज जर आळंदीची जर आपण दशा जर पाहिली तर आळंदीमध्ये हजारो विद्यार्थी आहेत बाबा, काय करण्याकरता? शिक्षण घेण्याकरता। प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये फक्त एकच ध्यास आहे, मी काय झालो पाहिजे, काय झालो पाहिजे, महाराज झालो पाहिजे। बरं, प्रत्येकाला वाटतंय महाराज झालो पाहिजे, पण तुम्हाला माझा एक प्रश्न असा आहे, माणसानं महाराज व्हावं की वारकरी व्हावं? नाही, वारकरी व्हावं की महाराज व्हावं? वारकरी व्हावं, पण आम्ही महाराज होण्याकरता जातो म्हणून अर्धवट आहेत। विठाला विठाला वारकरी जे जीवन आहे, मला वाटतंय वारकरी जीवन हे परिपक्वतेचं लक्षण आहे। म्हणजे वारकरी तुकोबाराय नाही म्हणले खासदार व्हा, तुकोबाराय म्हणले आमदार व्हा। होया होया वारकरी पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, होया होया वारकरी पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे।
तरी आणि पाहे पाहे रे पंढरी. महाराज व्हा म्हटले नाही, कीर्तनकार व्हा म्हटले नाही. कीर्तनकार झाला म्हणजे वारकरी झाला असं नाही. वारकरी कीर्तनकार असतो का कीर्तनकार वारकरी असतो? बोला आता. वारकरी नाही, वारकरी कीर्तनकार असतो का कीर्तनकार वारकरी असतो? वारकरी कीर्तनकार असतो. इथपर्यंत ठीक आहे, पण कीर्तनकार वारकरी असतोच असं मात्र शंका आहे. विठाला 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 विठाला. आणि आपल्या जीवनामध्ये शेवट गोड होणं म्हणजे वारकरी या तत्वापर्यंत आपलं जीवन जाणं याचं नाव शेवट आहे. आणि आपण त्या साध्यापर्यंत का पोहोचत नाही तर महाराजांनी तुमची ओवी दिली आता शिक विषय विषयाचा पडी पाडू. गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय येतो गोडू जीवाशी झाला म्हणून आपण त्या तत्वापर्यंत जात नाही. माणसाचं जे जगणं आहे तुम्हाला सांगतो, माणूस जगताना वर्तमान काळाचा विचार करून जगत नाही आणि भूतकाळाचा विचार करून जगल्याशिवाय राहत नाही. आणि जो माणूस भूतकाळातला विचार करून जगतो, भविष्याचा विचार करून जगतो, मला वाटतो तो वर्तमान काळामध्ये सुखी जगलच असं सुद्धा आपल्याला गॅरंटी देता येत नाही. विठाला तुम्हाला सांगतो, ज्याचा वर्तमान चांगला त्याचं भविष्य 100% चांगलं, ज्याचा वर्तमान चुकला मला वाटतं त्याचं भविष्यही चुकलं. पाठीमागचं आपल्याला काही सांगता येणार नाही, कारण मागे गेले ते पाहू नका. तो गोबर आहे म्हणले है ना, पाठीमागं जे झालंय त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, पण पुढं काय करायचंय अंतिम ध्येय माणूस जर डोळ्यासमोर ठेवून जर जगत असेल तर मला वाटतं त्याचं जीवन सक्सेस जर व्हावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता त्याचा वर्तमान चांगला असायला पाहिजे. बिठाला वर्तमान. तुम्ही म्हणाल वर्तमान चांगलं असलं म्हणजे ध्येय प्राप्त होतं का? हो, 100% प्राप्त होतं. बघा एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एखादा ड्रायव्हर आहे आणि तो ड्रायव्हर गाडी चालवायला बसलाय, त्याच्या डोक्यात आहे मादळमुईवरून निघलाय आणि कुठं पोहोचायचंय त्याला? आपल्या वाळूंज पोईला पोहोचायचं. आता त्याचं मादळमुईवरून निघल्याच्या नंतर त्याचं ध्येय काय काय गाठायचंय? वांदुळपोई गाठायचं हे त्याचं ध्येय. पण त्याचा वांदुळपोई गाठण्याच्या नादामध्ये जर तो वर्तमान जर विसरला ना तर मला नाही वाटत तो इथं येईल म्हणून. तुमच्या लक्षात येते ना? म्हणजे हे मला तिथं जायचंय, मला तिथं जायचंय इतका जर तो व्हायबल जर झाला तर मला वाटतं त्याचा स्टेअरिंगवरचा ताबा सुटेल, गाडीवरचा ताबा सुटेल. म्हणजे वर्तमान चुकला की ध्येय बदललं. विठाला 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 विठाला. म्हणून हे ध्येय गाठण्याकरता प्रत्येकाचा प्रवास त्या दिशेनं निघलेला आहे, पण आपल्याला ते गटत नाही. त्याचं कारण काय? तर माया विघ्ने भ्रमिला खरे म्हणता मी माझे नि घरे. हे तो संपत्तीचे वारे साचो करे जाईल, हे तो संपत्तीचे वारे साचो करे जाईल, हे तो संपत्तीचे वारे साचो करे जाईल, हे तो संपत्तीचे वारे साचो करे जाईल. माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझे निघरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो करे जाईल, हे तो संपत्तीचे वारे साचो करे जाईल. याला हे कारण आहे, माया विघ्ने भ्रमिला खरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे आणि साचो कारे जाईल. आपण या भ्रामकतेच्या अवस्थेमध्ये आपण गुंतल्यामुळं आपल्याला ते साध्य प्राप्त होत नाही. साध्य प्राप्तच्या दिशेनं मला वाटतंय तुम्हाला मगाशीच म्हटलो सगळ्यांचा प्रवास तिकडे. आता मला वाटतं आता अजून 4-5 महिन्यानं आंब्याला काय येतंय? बोला बोला बोला. मोहर येतंय, मोहर. त्याला काही भागामध्ये तौर म्हणतात, काही भागामध्ये मोहर म्हणतात, म्हणजे अनेक अशा प्रकारचे भागामध्ये त्याला, काही भागामध्ये त्याला फुलवारा म्हणतात. आंबा कशात आला? मोहरामध्ये आंबा आला आणि मग ते मोहर त्या आंब्याला आल्याच्या नंतर त्याच्या ज्या लागलेल्या छोट्या छोट्या ज्या कैऱ्यात की नाही, मला वाटतं एका एका त्या मोहराला किती किती कैऱ्या दिसतात बाबा? 200. बोला ना, बोला ना. नाही नाही ते हा गंज. उत्तर हेच आहे. काय गंज? गंज म्हणजे भरपूर. भरपूर म्हणजे
टचून टचून म्हणजे डांबाळून येते बघ काय आता हे नाही म्हणजे भरपूर त्याला जर पाहिलं तर त्या मोहराकड पाहून असं वाटतंय बास त्या शेतकऱ्याला की या वर्षी माझ्या घरची दरिद्री गेली गेलीच म्हणायचं कशाकडे बघून मोहर मोहर आपल्याकडे म्हणतात बघा तसं महाराज म्हणजे काडावर पीक जाणं मोहरासारखं विठाला 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 मोहर म्हणजे त्याच्याकडे पाहिल्याबरोबर एवढं फळ दिसतंय एवढं फळ दिसतंय की वाटतं यावर्षी आपल्याला कमीत कमी 2-4 लाखाचे तरी ऊर्जा आंबे 100% होणार पण मला वाटतंय जे घरी येणारे जे ओरिजिनल जे आंबे आहेत की नाही त्या मोहरातून ते तेवढे जेवढे धरले तेवढे दिसते येतात का एका झाडाला कमीत कमी 1-1 हजार कैरी येईल असं आपण त्याचं स्वप्न पाहतोय पण घरी येत असताना काही कशात सापडतात काही वाऱ्यात सापडतात काही वावटळीत सापडतात काही पावसात सापडतात मला वाटतंय त्याच्यातून सापडून सापडून जे उरलेले आहेत आणि जे आपण उतरवतो का नाही मला वाटतं उतरवताना तो उतरणारा काही हपकितोय मला वाटतं घरी येत असताना जे गोण्यात भरलंय ते येताना काही सांडतात बी आणि घरी आल्याच्या नंतर कशाला लावतो आडीला आडीला लावतो आता आडीला कमीत कमी तिथून आंबा वगळून 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 किती आलेत लय झालं 400 आंबे आले असतील बघा घरात हे गणे आणि मग ते 400 आंबे हा मालक कशाला लावतोय आडीला लावतोय पण आता खरं सांगा आडीला लावलेले 400 तरी पोटात जातात का हो बोला ना म्हणजे सगळ्यांचा प्रवास त्या दिशेनं निघतो मोहराईशी फळे नाही मोहराईचे फळे नाही आली काही गळती आली काही गळती मोहराईचे फळे नाही मोहराईचे फळे नाही आली काही गळती आईसी फळे नाही जसं मोहराला धरलंय तेवढं पदरामध्ये पडत नाही मोहरा आईसी फळे नाही आले काही गळती नासा पक्वदशे येती थोडी आणि नासाडी ते वेची पक्वदशेला किती प्राप्त होतात फार थोडे होतात हा ते मिळवणं आवश्यक आहे महाराज म्हणतात ना आवश्यक सेवट आवश्यक सेवट येरवाऊगी खटपट येरवाऊगी खटपट चालू जाणे वाटायचा विरळा एखादा चालू जाणे वाटायचा विरळा आवश्यक शेवट येर वावुगी खटपट पण चालू जाणे वाट आयसा विरळा एखादा एखादा कुणीतरी म्हणजे त्या तत्वापर्यंत जातात एकी केली हातो बळी हातो बळी एकी केली हातो बळी हातो बळी एकी केली हातो बळी एकी केली हातो बळी केली हातो बळी एकी केली हातो बळी
हातो फळी आणि ठाया बळी पावलो, तिथपर्यंत पोहोचण्याकरता त्याला फार कष्ट करावे लागतात. शेतकऱ्याच्या पदरामध्ये जे माप पडते की नाही ते डायरेक्ट नाही पडत, त्याच्याकरता फार कष्ट करावे लागतात, फार कष्ट करावे लागतात. शेतकरी पेरतो की नाही, पेरलं की डायरेक्ट बाबा पडते का पदरात? ज्ञानोबा राय म्हणतात, पेरोनी शेता जाईजे पुजोनी देव पाहिजे आणि तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. हा, पेरल्यानंतर लग्न का थिंडला तर शेतकऱ्याला ते प्राप्त होणार नाही, ते त्याच्या पदरामध्ये पडणार नाही. निवडावे तण आणि शेती करावी जतन, तसं साध्य जर गाठायचं असेल तर त्याच्या करता सुद्धा फार मोठ्या खस्ता खाव्या लागतात, फार मोठा परिश्रम करावा लागतो. म्हणजे शेवट गाठणं, शेवट मिळवणं हे जेवढं कठीण आहे ते त्याच्यापेक्षा कठीण विश्वामध्ये दुसरी कोणतीच गोष्ट नाही. मग तुम्ही म्हणाल शेवट म्हणजे काय? मरण. मरण म्हणजे काय? शेवट आहे का? नाही, माणूस मेला म्हणजे शेवट झाला असातला भाग नाही. माणसाचा मरण हा स्वभाव आहे, पण शेवट गाठणं म्हणजे ध्येय मिळवणं हे त्याचा अर्थ आहे. विठाला 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 विठाला. तसा परमार्थाच्या सुरुवातीचा विचार केला तर खडतड साधन आहे, पण प्रपंचाच्या जर सुरुवातीचा विचार केला तर प्रपंच कसा आहे सुरुवातीला? बोला बोला बोला. गोड लागतंय. गोड किती? गोड बाबा बाबा, त्या गोड व्हायला काही मापच नाही गुरसळे बाबा. किती गोड, किती गोड, आता किती गोड, किती गोड. आता गोड शब्द सुद्धा कमीच पडतं, इतका गोड आहे. बघा, एखाद्याचं जर नवीन लग्न झालं ना, तुमच्या लक्षात येतं ना मी पण काय बोलतोय? जर नवीन लग्न जर झालं तर त्या दोघांच्या बद्दल एवढं एकमेकाबद्दल आकर्षण असतं, एवढं आकर्षण असतं, एवढं आकर्षण असतं की त्या आकर्षणाला माप नाही, इतका गोडवा. मेरे हात मे तेरा हात हो, पुढं पुढं सारी जिंदगी. एवढं एवढं प्रेम असतं बघा, एकमेकाबद्दल असं घास सुद्धा सोडून खात नाहीत कधी पण. बोला बोला. हा सुरुवातीचा काळ आहे, पण मला वाटतं हाच काळ हळूहळू 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 बदलायला लागला ना, तर जी बायको म्हणती का नाही मेरे हात मे तेरा हात आहे, मला वाटतं ती सुद्धा बायको शेवटच्या काळात नवाई माने कर भरता तरी भरे बाईल मने कर भरता तरी भरे बाईल मने कर भरता तरी भरे बाईल मने कर भरता तरी भरे नाशियले भर प्रेम करते बाबा तीच म्हणते शेवटच्या काळात माझा नवरा मरतोय कधी याची वाट पाहती. बाईल म्हणे खर. खर म्हणजे काय? गाढव. आता मला सांगा, हा झालेला गाढव आहे का केलेला गाढव आहे? बोला ना. नाही, ज्याच्या डोळ्याच्या रोकामध्ये अख्खं घर मला वाटतंय राहत होतं ना, तर शेवटच्या काळामध्ये त्या म्हाताऱ्याला लांबून तुकडे टाकतात लोक लांबून. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळली आला बागुलाजा कैसा विपरीत झाला तोची देह नवे तुझा. सुरुवातीचा काळ जरी प्रपंचामध्ये बरा वाटत असेल, पण हळूहळू 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 याचा ऱ्हास होतोय. मज नाही हात पाय डोळा पडली झापड. मज नाही हात पाय डोळा पडली झापड. कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड. कर्ण हे बधिर झाले लाख मुख गळू लागले लाड आले
ಮೂಡ ಸ್ವಾನ ಪರೇ ಗತಿ ಲಾಲಿ ಅವಗೆ ಕರ್ತಿ ಹಾಡ ಹಾಡ ಸ್ವಾನ ಪರೇ ಗತಿ ಲಾಲಿ ಅವಗೆ ಕರ್ತಿ ಹಾಡ ಹಾಡ ತುಮಿ ಸಂತ ಮಾಯ आशेजी प्रमाण आहेत ना याला पाठेतलीच गडी लागत आहेत विठाला 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 नाहीतर हल्ली टाळकरी म्हणजे फक्त खुटीला टाळ अडकल्यासारखा प्रोग्राम असते. टाळकरी म्हणजे एवढी सोपी गोष्ट समजू नका. टाळकरी म्हणजे कीर्तनकाराला जे टॉनिक ज्याला आपण म्हणतो की नाही हे टॉनिक देणारं व्यक्तिमत्व म्हणजे टाळकऱ्याचं व्यक्तिमत्व असतं. अगदी सुंदर प्रमाण मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड श्वाना परिगती झा नाक मुख गळू लागे लाळ आणि शेंबूड श्वाना परिगती झाली अवघे करीती हाड हाड. म्हणजे सुरुवातीला जरी हे बरं वाटतंय पण हळूहळू हळूहळू हळू याचा ऱ्हास होतोय. म्हणजे प्रपंचाची सुरुवात गोड आहे पण शेवट मात्र फार कठीण आहे. काय शेवट आहे यांना आता सांगितलं नाक मुख गळू लागे लाळा आणि शेंबूड हा शेवट आहे प्रपंचाचा. पण प्रपंचाची सुरुवात मात्र गोड आहे. किती गोड आहे जन्माला आलेलं बाळ किती सुंदर दिसतंय असं वाटतंय उचलूनच घ्यावं आणि पप्पी घ्यावी त्याची. कुणाची बोला बोला. दोन चार वर्षाच्या लेकराची उचलून घेऊन पप्पी घ्यावीशी वाटतंय पण ते चार वर्षाचं लेकरू आता 90 वर्षाचं झालं. आता कुणी म्हणते का बाळा य य य ग मा य य एक मुख आधी बरं आता नाही का बरं नाही आता त्याचं सौंदर्य खलास खोबऱ्याची वाटी झाले आई से मुख खोबऱ्याची वाटी झाले आई से मुख झाले आयशे मुख. हा म्हणजे सुरुवातीला हे बरं वाटतंय पण हळूहळू हळू व्हायचा ऱ्हास होतोय ना. 90-95 वर्षाच्या माणसाचं कुणी म्हणत नाही मला चुंबन दे का. मला वाटतं त्याचं सौंदर्य आता त्याचा ऱ्हास झाला.